मुख्यमंत्री संजय राउत सल्ला दिलेला नाही, त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरी करणार नाही। उद्धवजी हे एका अर्थाने काही झालं तरी सुद्धा आमचे मित्र आहेत, ते मानोत न मानोत एकतर्फी मैत्री असेल पण मित्र आहेत। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत। अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केले आहे, म्हणजे कोण संजय राऊत हो, काल परवा आले शिवसेनेत आणि कोणाला शिकवत आहे? आम्ही उद्धवजींना सल्ला पण नाही आहे। उद्धवजींना हे म्हणतो की बाबा आम्हाला जे आकलन आहे त्या आकलनामध्ये संजय राऊत पवार साहेबांनी दिलेल्या एजेंड्यावर काम करत आहेत। जो अजेंडा हे तुम्हाला 2.5 वर्ष पूर्ण होत आल्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून घालवणे डायरेक्ट सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करू शकत नाहीत, ते सगळे मान्य करणार नाहीत। तर संजय राऊत झाले तरीसुद्धा त्यांना सुप्रियाताई झाल्यासारखं असल्यामुळे मातोश्रीचा पाया उखडण्याचं काम चाललेलं आहे हे मला वाटलं, ते मी म्हटलं। आता माझ्या म्हणण्यावर तुम्ही रिस्ट्रिक्शन आणणार नाही? रामदास आठवले म्हणले की मध्यस्थी करायला रामदास आठवले या सगळ्या गोष्टीची तयारी आहे। नाही नाही, मध्यस्थी मी काय बोलणार नाही, म्हणजे मध्यस्थी करण्या इतकं मी मोठा नाही, सल्ला देण्या इतकं मोठा नाही। मत व्यक्त करण्या इतका अधिकार त्या लोकशाहीने मला दिला आहे। रामदासजी कशाला, खूप लोक मध्यस्थी करायला तयार आहेत, पण असं आहे ना की एकदा हवा डोक्यात गेली सत्तेची की ती निघणं फार अवघड असतं। राणेंच्या घरी आज महानगरपालिकेचे अधिकारी गेले, त्यांचा मालवणचा बंगला असेल किंवा सगळे, आता त्यांची चौकशी करायला सुरुवात केली जाते आणि प्रत्येक वेळेस म्हटलं जातं की भाजपकडून यंत्रणाचा वापर केला जातो, आता सेनेकडून यंत्रणेचा सरकारकडून वापर केला जातो। नाही, गेल्या 27 महिन्यामध्ये एका अर्थाने अनसायंटिफिकली अशास्त्रीय पद्धतीने विश्वासघाताने आलेल्या सरकारचा किती दुरुपयोग केला याची एक मोठी यादी जर मी सांगितली तर माझी 1 तासाची प्रेस कॉन्फरन्स होईल, ती केव्हा तर मी करणार। दादा, विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो, भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत, मात्र आता शिवसेनेचे संजय राऊत आजपासून असं म्हणतात की मी विदर्भात लक्ष घालायला सुरुवात केली आहे। म्हणजे विदर्भामध्ये जे काही शिवसेनेचं काम थोडंफार आहे त्याचं वाटोळं होऊन जाईल। शिवराळ भाषा पण वापरली जाते दादा, गेल्या 2-4 संस्कृती झाली, गेल्या काही दिवसापासून राजकारणाच्या भाषेबद्दल बोललं जात आहे आणि अनेक गोष्टी काय कोविड होत नाही काढ, गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाच्या भाषेबद्दल बोललं जात आहे, पण संजय राऊत असं म्हणत आहेत की काही चुकीची भाषा नाहीये, ज्या भाषे त्यांना समजतं तीच भाषा आम्ही बोलतोय। समोरच्याला भाषा कुठलीही कळली तरी माझी भाषा ठरली पाहिजे ना। संजय राऊतांना माझी भाषा कळेल कारण ती त्यांच्यापेक्षा भयानक असेल। विकासाचा ध्यास म्हणजे